नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आहे कारण आज आपण पाहणार आहोत कोटक महिंद्रा बँकेविषयी मित्रांनो कोटक महिंद्रा बँकेविषयी मी तुम्हाला एक फार चांगली माहिती देणार आहे सध्या त्याबद्दल काय न्यूज चालू आहे मार्केटमध्ये त्याबद्दलही सांगणार आहे आणि हा स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो टेक्निकली कसा फिट आहे आणि त्याचा स्टॉप लॉस काय असू शकतो यासबद्दलची सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर पाहिलं तर कोटक महिंद्रा बँक गेली वर्षभरामध्ये यांनी फार चांगल्या पद्धतीचा बिझनेस केलेला आहे आणि फार चांगल्या पद्धतीने बँकेच्या स्टॉकमध्ये वाढ झालेली आपण पाहायला मिळू शकते आज स्टॉक डाऊन आहे कारण बँक निफ्टी पण डाऊन आहे आणि निफ्टी पण थोडीशी डाऊन आहे तर तुम्हाला आज फार चांगला चान्स मिळू शकतो आज उद्यापर्यंत साधारणतः ही जी लेवल आहे सतराशे सत्तरच्या आसपास म्हणजे सतराशे साठ म्हणजे सॉरी सतराशे पन्नास ते सतराशे सत्तर ऐंशी पर्यंतच्या लेवलला तुम्ही हा स्टॉक परचेस करू शकता अगदी आरामामध्ये जर आपण स्टॉक कडे जर ओव्हरव्ह्यू टाकला तर आपल्याला इथं पाहायला मिळेल टोटल मार्केट कॅपिटल आहे तीन लाख छप्पन हजार दोनशे वीस कोटीच लक्षामध्ये इंडियातली वन ऑफ द सेकंड लार्जेस्ट बँक आहे ही कोटक महिंद्रा बँक म्हणजे बघा सगळ्यात पहिली बँक आहे ती सी बँक त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आणि मग आय सी आय सी आय बँक अशा पद्धतीची ही बँक आहे भारतामध्ये तिचं जे व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनप्रमाणे प्रमाणे अकरावी रँक तिची लागते मित्रांनो आता कंपनीशी जर आपण फंडामेंटल्समध्ये जर पाहिलं तर पहा सेक्टर जे प्रायव्हेट बँकेचं सेक्टर से से आहे त्याचा पी आहे अठ्ठावीस पॉईंट अकरा पण बँकेचा पी मात्र आहे पस्तीस पॉईंट सत्त्याण्णव म्हणजेच तुम्हाला बँकेचा पी इथं जास्त आहे असं पाहायला मिळत आहे म्हणजेच हा स्टॉक जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की टेक्निकली फिट आहे पण मी असं म्हणालेलं नाही की हा फंडामेंटली फिट आहे आक्षामध्ये त्यातला हा पहिला पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळतो की पी रेशो जो आहे तो सेक्टरपेक्षा जास्त आहे बरोबर म्हणजेच सध्या मी यामध्ये तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सजेस्ट करणार नाही लक्षामध्ये का तर आयदर सेक्टरचा पी वाढला पाहिजे आणि त्यासोबतच बँकेचा पी कमी झाला पाहिजे आणि हा पी कुठेतरी मॅच झाला पाहिजे ऑलमोस्ट त्यातला जो काही डिफरन्स आहे तर तो तो बऱ्यापैकी कमी झाला पाहिजे आणि बाकीच्या आपण जर त्यांच्या मार्केट कॉम्पिटेटिव्ह जर पाहिल्या बँक तर त्यांचे जर पी रेषा आपण जर एकदा चेकआउट केले तर पहा कोटक महिंद्रा बँकेचा आपल्याला सगळ्यात जास्त ई सापडतो त्यानंतर सी बँक म्हणजे जी सगळ्यात लार्जेस्ट बँक आहे तिचा पी सुद्धा सेक्टरपेक्षा कमी आहे म्हणजेच जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी जर कुठला स्टॉक सजेस्ट करायचा असेल तर तो मी आय सी आय सी आय बँक आणि सी बँक हे दोन्हीपैकी एक मी तुम्हाला सजेस्ट करेल आलं लक्षामध्ये पण हे करताना सुद्धा यांचे फंडामेंटल्स व्यवस्थित पाहून घेणं गरजेचं आहे की कुठल्या लेवलला ले आपण एंट्री केली पाहिजे आणि कुठल्या लेवलला ले एक्झिट केली पाहिजे कारण आपण जर हाय लेवलला असताना स्टॉक हाय लेवलला असताना जर एंट्री केली तर साहजिकच आहे की स्टॉक चांगला असूनही आपल्याला त्यातले रिटर्न्स घेता येणार नाहीत किंवा त्यातनं आपल्याला प्रॉफिट जनरेट करता येणार नाही ॲक्सिस बँकेचाही पी थोडंसं जास्त आहे पण त्या मानाने कोटक बँकेचा जरी जास्त असला तरी स्टॉक टेक्निकली मात्र फिट आहे तो कशा पद्धतीने मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवतो आणि याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला अगदी शॉर्ट टर्मसाठी हा स्टॉक सजेस्ट करणार आहे की शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला फार चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट यामध्ये होऊ शकतो आता कंपनीचे फायनान्शियल्स पाहण्याची मला तर काही गरज वाटत नाही कारण वन ऑफ द लार्जेस्ट बँक आहे इंडियातली त्यामुळे त्याचे रेव्हेन्यूज तुम्ही स्वतः पाहून घेऊ शकता कंपनीचा ई पी एससुद्धा सुद्धा वाढता आहे कंपनी डिव्हिडंट मात्र फार कमी देते हे लक्षात ठेवा आता साहजिकच आहे उदय कोटक हे एक गुजराती आहेत आणि गुजराती माणूस धंद्यासाठी पैसा नेहमी उभा करत असतो त्यामुळे तुम्ही इव्हन रिलायन्सचं जरी पाहिलं तरी रिलायन्स सुद्धा फार कमी डिव्हिडंट आपल्याला देते पण याचा अर्थ कंपनी खराब आहे अशातला प्रकार नाही ओके कारण यांना बिझनेस करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती कॅश फ्लोची गरज लागते आणि मग त्यातनं ते काय करतात की डिव्हिडंट देण्यापेक्षा तो जो आहे तोच पैसा पुन्हा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट जनरेट करत असतात तर अशा पद्धतीने हा सगळा कारभार चालू आहे ओके पण कंपनीचा ए पी एस वाढता आहे कंपनी जर तुम्ही नेट प्रॉफिट पाहिला तर तो सतत वाढता आहे त्यानंतर कंपनीचा रेव्हेन्यू जर तुम्ही पाहिलात तर तोही तो वाढता आहे म्हणजेच स्टॉक एकंदर फार चांगल्या पोझिशनला आहे लक्षामध्ये आता कंपनीबद्दल जी न्यूज आलेली आहे त्याबद्दल आपण सगळ्यात सुरुवातीला बोलूया पहा न्यूज काय आहे फाईव्ह ऑफ टेन व्हॅल्यू फॉर्म्स ॲडेड मोर दॅन वन लॅक करोड इन मार्केट कॅपिटल टी सी एस इन्फोसिस लिडिंग गेनर्स म्हणजे गेल्या एक वर्षामध्ये अशा पाच जे काही कंपनीज आहेत की ज्यांनी एक लाख कोटीपेक्षाही जास्त मार्केट कॅपिटल वाढवलेलं आहे अशा पाच टॉप फाईव्ह ज्या काही कंपन्या आहेत दहापैकी अल्लक्षामध्ये तर त्यामध्ये टी सी एस आणि इन्फोसिस ही लिडर आहे म्हणजे टी सी एस आणि इन्फोसिसच्या स्टॉकमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे कारण शेअर प्राइस जेव्हा इन्क्रीज होते तेव्हाच मार्केट कॅपिटलायझेशन इन्क्रीज होतं आणि यामध्ये तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेचं सुद्धा नाव सापडेल आलक्षामध्ये इथं पाहू शकता तुम्ही कोटक महिंद्रा बँक सुद्धा यामध्ये आहे की जिने एका वर्षामध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅपिटल वाढवून दाखवलेलं आहे म्हणजेच गेले वर्षभरामध्ये कंपनीने फार चांगल्या पद्धतीने आपल्या इन्व्हेस्टर्सला रिटर्न्स दिलेले आहेत लक्षामध्ये आता आपण पाहूयात कंपनीचे टेक्निकल्स ओके आज जर आता हा मी डेलीचा चार्ट घेतलेला आहे हा जर समजा आपण जर इन्स्टंट चार्ट घेतला आजच्या दिवसाचा तर पहा तुम्हाला इथे बँक निफ्टी ही पूर्णपणे डाऊन दिसेल ओके आणि आजचा ट्रेंड तर तसाही डाऊनच आहे त्यामुळे काही काळजी करू नका तुम्हाला चांगल्या लेवललाच हा स्टॉक मिळेल आणि लक्षामध्ये मग आता आपण पुन्हा डेलीचा चार्ट घेऊयात त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो ओके कशा पद्धतीने यामध्ये मुवमेंट चालू आहे ओके okay, तर आता पहा हा त्याचा जो डारबाज बॉक्स आहे छोटासा अगदी लक्षामध्ये तर हा ब्रेक करणे त्याला काहीच अवघड नाही आहे लक्षात कारण इथनं हा स्टॉक वरती चालायला लागला okay? आहे ओके त्यामुळे हा त्याचा पहिला पॉईंट म्हणून पकडता येणार नाही जर या लेवलला जर मी एंट्री केली सतराशे सत्तरच्या आसपास सतराशे साठ ते सतराशे सत्तर तसं हा जे आज मार्केट डाउन ट्रेंड आहे त्यामुळे थोडंसं जरी खाली आलं तरी बाईंग करायला काहीच हरकत नाही तर याचं फर्स्ट टार्गेट जे आहे ते राहील साधारणतः दोन हजार एक किंवा एकोणीसशे आपण एकोणीशे नव्याण्णव पकडू एकोणीसशे नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव ओके एकोणीशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवचा जर हा डारवाज बॉक्स जर आपण पाहिलात ओके तर हा फर्स्ट टार्गेट राहील ओके त्यानंतर सेकंड टार्गेट सेकंड टार्गेट आहे साधारणतः दोन हजार अठ्ठेचाळीस ओके जस्ट होल्ड ऑन ओके सेकंड टार्गेट आहे मित्रांनो दोन हजार अठ्ठेचाळीसचं ओके आता व्यवस्थित लाईन येत नाही आहे तुम्हाला तर सेकंड टार्गेट जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट कारण सध्या स्टॉक जो आहे तो तो ऑलरेडी बॉटमला हे करतोय ट्रेड करतोय ओके आणि इथनं खाली जाण्याचे काहीही चान्सेस नाही आहेत मित्रांनो हा लक्षामध्ये तर आता यामध्ये तुम्हाला जो मी पी सांगितलं की जो जास्त आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की फंडामेंटली स्टॉक थोडासा अनफिट आहे कारण त्याचा जा पी जास्त आहे तो थोडा कमी झालाच पाहिजे नक्कीच कमी झाला पाहिजे लक्षामध्ये पण सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे तो इमिजिएट कमी होणं फार इम्पॉसिबल आहे पण बॅ बँकिंग सेक्टर जे आहे की सध्याची त्याची जर परिस्थिती पाहिली तर आजचा म्हणजे आजचा एक दोन तीन दिवस जर सोडले तर बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला बूम मात्र चांगलाच पाहायला मिळेल आणि साधारणतः विदिन एक, एक पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगल्यापैकी हा स्टॉक टार्गेट अचीव करू शकतो म्हणजे जो फर्स्ट टार्गेट आहे तो तर इझिली अचीव व्हायलाच पाहिजे आणि जो सेकंड टार्गेट आहे तर तो सुद्धा अचीव व्हायला पाहिजे तर साधारणतः इथे जर मी बाईंग केलं आहे हा लेवलला ओके तर फर्स्ट टार्गेटला मी माझे जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट शेअर्स विकून फोर्टी हो पर्सेंट ठेवू शकतो जेणेकरून माझा पार्शियल प्रॉफिट जनरेट होईल ओके आणि इथनं वरती गेल्यानंतर मग स्टॉकची काय मुवमेंट राहते त्या हिशोबाने समजा जर इथनं पुन्हा स्टॉक खाली यायचा प्रयत्न करायला लागला तर उरलेले काही शेअर्स मी पुन्हा विकून टाकेन ओके आणि समजा इथनं वरती गेला ओके आणि इथं जर वरती कुठं सस्टेन झाला किंवा हा जर त्याचा वरचा टॉप जर त्याने ब्रेक केला तर वे, वेल वेल अँड गुड वरती गेल्यानंतर मग मी पुन्हा त्याला आउट करून टाकेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टॉप लॉस किती असू शकतो तर साधारणतः असू शकतो इथली जर त्याची बॉटम लेवल पाहिली तर सोळाशे सत्तरची हो दाखवत आहे म्हणजे साधारणतः सोळाशे मित्रांनो सोळाशे साठ रुपयाच्या आसपासचा याला स्टॉप लॉस राहील ओके सोळाशे साठ रुपयाच्या आसपासचा जर स्टॉप लॉस ठेवून जर यामध्ये जर एंट्री घेतली लक्षामध्ये तर तुम्हाला अराऊंड लॉस झाला तर सहा टक्क्याच्या आसपास होईल ओके आणि जर प्रॉफिट झाला तर जवळजवळ पंधरा ते सोळा टक्क्याच्या आसपास होईल आणि लक्षात तर अशा पद्धतीने पोजिशनलमध्ये एंट्री घ्यायची असते की जेणेकरून स्टॉप लॉसच्या मिनिमम दुप्पट मॅक्सिमम तिप्पट तुमचं टार्गेट असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या स्टॉकमध्ये मुवमेंटसुद्धा असली पाहिजे म्हणजेच हा स्टॉक त्यामध्ये परफेक्ट बसतो मी तुम्हाला लॉंग टर्मसाठी हा स्टॉक सजेस्ट करत नाही आहे त्याचं कारण असं की कंपनीचा जो पी आहे तर तो इन्स्टिस्टिक व्हॅल्यूच्याही वरती आहे त्यामुळे थोडंसं थांबायला हवं लॉंग टर्मसाठी किंवा पोझिशनल म्हणजे मिनिमम एक महिन्यापेक्षा जास्त तरी कारण एक महिन्याच्या पुढचा व्यू तर त्यामध्ये लगेच काही पाहता येणार नाही पण एक महिन्याच्या आतमध्ये मात्र हा स्टॉक चांगल्यापैकी मुवमेंट देऊन एवढेच एवढे टार्गेट तर तो अचीव्ह करून देऊ शकतो पहिलं टार्गेट तर इझिली व्हायला पाहिजे सेकंड टार्गेट मे बी होऊ शकतं पण यामध्ये आपण फर्स्ट टार्गेटवरती बऱ्यापैकी प्रॉफिट जनरेट करून उरलेलं वरती गेल्यावरती आपण जनरेट करू शकतो आज लक्षामध्ये तर अशा पद्धतीचं माझं याचं अनालिसिस होतं कोटक महिंद्रा बँकेवरती अरे कोटक महिंद्रा बँक ही फार चांगली बँक आहे मित्रांनो कुठलंही यामध्ये फ्रॉड्युलंट ॲक्टिव्हिटी वगैरे होत नाही ही जी फार चांगली बँक आपण म्हणू शकतो ओके तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आजचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती घेता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल आणि तुम्ही जर अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केले नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन स्टॉकला घेऊन तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर धन्यवाद